सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज थकित वेतनासाठी आशा वर्कर्सनी राज्य सरकारच्या विरोधात भव्य मोर्चा काढला होता। या आंदोलनादरम्यान आशा वर्कर्सना पुष्पा चित्रपटाचा फीवर चढल्याचं आढळून आलं। मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर येत्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्लस पोलिओ कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान आशा वर्कर जिल्हाध्यक्ष पुष्पा पाटील यांनी पुष्पा सोच के फ्लॉवर समझा क्या फायर हेमे असं म्हणण्याचा मोह आवरता आला नाही। आंदोलनानंतर सर्व आशा वर्कर्सना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। डिसेंबर आणि जानेवारी 2022 या 4 महिन्यापासून आमचं सर्वच कामाचा मोबदला थकीत असल्यामुळं आणि वारंवार शासनाकडे कृती समितीच्या माध्यमातून निवेदनं दिलेली असताना देखील आम्हाला या ठिकाणी विना मोबदला 4 महिन्यापासून राबवण्यात येत आहे। आज सगळ्यांना माहिती आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये आशा वर्करनी ज्या पद्धतीने आपली भूमिका निभावलेली आहे त्यामुळेच आज खऱ्या अर्थाने कोरोना कमी करण्याच्या बाबतीमध्ये ज्या काही उपाययोजना शासनाला करणे शक्य झाले त्याचं सगळं श्रेय हे आशा वर्कर व गटप्रवर्तकांना जातं। परंतु मागच्या 2 वर्षापासून आम्ही इतकं आमचा जीव धोक्यात घालून काम करतोय परंतु शासनाला आमची ज्यावेळेस मोबदला द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र आमच्या मोबदल्याच्या बाबतीत मात्र कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही। आणि लसीकरणाची मोहीम मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली आहे कोविडच्या लसीकरणाची आणि आज महाराष्ट्र छातीटोकपणे सांगतं की आम्ही 1 करोड लसीकरण पूर्ण केले आणि ते 1 करोड लसीकरण केवळ आशांच्या जीवावरती पूर्ण झालेले आहे। आणि असं असताना केंद्र शासनाने कोविड लसीकरणासाठी मोबदला जाहीर केलेला असताना आज 2 वर्षापासून आशा स्वयंसेवकेला विना मोबदला कोविड लसीकरणामध्ये राबवला जातो। आज लस टोचकापासून डाटा एंट्री करणाऱ्यापर्यंत सगळ्यांना शासनाने मोबदला जाहीर केलेला आहे परंतु आशा वर्करनी जे काही सोशल मोबिलायझर म्हणून कोविड लसीकरणामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा 1 रुपया मोबदला शासनाने आज 2 वर्ष झाले तरी दिलेला नाही। 4 महिन्यापासून ते जे काही पुष्पा बोले तो क्या फुल समझा है अरे फायर है हम।